मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांनी आताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला. आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते. ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं, निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय? आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय, आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता. ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं, निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय? आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय, आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता. मोदीजी म्हणाले जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं. और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदी जींचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का? जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का? बहुमताने पाठवणार का? रेकॉर्ड मताने पाठवणार का? मग मी तुम्हाला सांगतो, महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे. 5 वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं, कुरकुर नाही कुरबुर नाही, सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे. अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजित दादांचे विशेष आभार मानेन, ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजित दादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे. दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं. खरं म्हणजे विटेकर असतील, लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील, सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती. पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय, भारतीय जनता पार्टी असेल, आमची रिपाई असेल, आमचं रासप असेल, आमच्या सदाभाऊ खोतांची रयत क्रांती असेल, मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलंय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महा
डॉक्टर आणि 41 खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले। आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे। बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षांमध्ये देश बदलला। गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला। आपल्याला आश्चर्य वाटेल, जगही तोंडात बोट घालतंय, 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं। जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं, जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं। कारण मोदीजींनी मुठभर लोकांकरता काम केलं नाही, गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे, गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे, गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे, मुद्राचं लोन मिळालं पाहिजे, मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, स्किलच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। याकरता गेले 10 वर्ष मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यातनं मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलंय।